पुण्यात भरदिवसा थरार घडलाय. सराफी व्यावसायिकावरती गोळीबार झालाय. शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले. सकाळी चंदननगर परिसरात गोळीबार करून एका महिलेचा खून केल्याची घटना ताजी असतानाच येवलेवाडी येथील एका सराफी व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सराफी व्यावसायिकावर गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे आता स्पष्ट झालेलं आहे. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी सराफी व्यावसायिकावर गोळीबार केलाय. कोंडवा परिसरातील येवलेवाडी येथे गणेश ज्वेलर्स नावाचे एक सराफी पेढी आहे. नेहमीप्रमाणे दुकानासमोर वर्दळ होती. दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास चौघे जण दुकानात आले. त्यांनी काही वेळ बातचीत देखील केली. त्यानंतर त्यांनी सराफी व्यावसायिकावर गोळीबार केला.